आणि प्रतीकने गिफ्ट आणलेलं आहे ओवी साठी, ते आता उघडून पाहायचं आहे. प्रतीक आणि चाचीने आणलेलं आहे. चाची ते गिफ्ट कुठे आहे? चाची ते माझ्यासाठी आहे ना? एक गिफ्ट झालं ते ओवी साठी. हे बघ उघडून आलं लगेच. आता बघ उघडून काय आहे त्याच्यात. ढापा लिहिले ढापा जीव काढण्यापेक्षा आम्हाला देणं आम्ही खोलून देतो. नाही माझं गिफ्ट मीच खोलेल. हात टक टक आवाज येणारच ना काढताना. त्याच्यामधून खूप सारं हे काय हे काय बघू ते हे काय हे काय आहे कॉइन आहे उभी कॉइन गोल्ड कॉइन आहे 100% प्युअर गोल्ड 99% प्युअर गोल्ड 2 कॉइन्स किती झाले 3 पॉइंट्स कॉइन कॉइन 3 कॉइन 3 कॉइन्स 4 कॉइन 5 कॉइन म्हणजे काय आलं तुला चाचूने का दिलेले आहेत ते काय काय बरं सांग दिले असतील 5 कॉइन का दिले दाखव हे बघ हे बघा सर्टिफिकेट 1 ग्रॅम गोल्ड 999.0 1 ग्रॅम गोल्ड कॉइन दिलेला आहे प्रतीकने ओवीसाठी 24 कॅरेट म्हणजे असे हे त्याने 5 कॉइन दिलेले आहेत कारण की ओवी 5 वर्षाची झाली आहे. काय होईल 5 ग्रॅम गोल्ड मिळालं तुला 5 ग्रॅम ते कानातले करतील आणि 5 पाकिट आणले त्याने आईसाठी. खुश ओवी ओवीला काय कळलं ना याच्यातले काय करायचे ते कॉइनचे. अच्छा हा मला अंदाज आलेला कॉइन का असतात कॉइन मग ते तसेच ठेवायचे वापरायचे बेटा त्याचे कानातले बनवायचे हातातलं बनवायचं तुला जे बनवायचे ते बनवायचं 5 ग्रॅम मध्ये सोन्याचे सोन्याचे कानातले पाच रुपयामध्ये तुला चैन येईल ना चैन येईल कानातले येतील अंगठी येईल 5 रुपयात ब्रेसलेट पण येईल तुला. पाच ग्रॅमचं कॉइन घेते एक ग्रामचे 5 कॉइन घेतले कारण 5 बर्थडे होता ना ओवीचा मग ते बरोबर आहे 5 कॉइन घेतले. हे बघा हे जे कानातले आहेत ना ओवीचे हे ओवी वर्षाची होती तेव्हा मी घातले होते त्याच्यानंतर नाही वर्षाचे नाही 2 वर्षाचे दुसऱ्या वाढदिवसाला घातलेले त्यानंतर नाही काढले. हे कानातले अर्चनाने घेतलेले अर्चना माझी पुण्याची मैत्रीण आहे ना तिला मी भेटायला गेलेली तिने घेतलेले भरपूर कानातले आलेले होते ओवीला बर्थडेला पण आता जरा मोठे करावे लागले पण मी नाही काढले तिच्या थोडे मोठे करावे लागतात. आहेत अजून मोठ्या तिच्याकडे टॉप्स आहेत टॉप्स आहेत रिंगा आहेत नाही नाही अजून नाही लागत म्हणून मी नाही काढले. आवडलं तुला कॉइन ते पॅक करून ठेवायचं बेटा. काय काय गौरवी चौधरी नाही एमपी चौधरी एमपी चौधरी थँक्यू खूप थोडीशी मदत करशी निवेदिता मावशी इस गिफ्ट ओवी कडून ओवी कडून ओवीला आहे ओवीला तू मदत करशी पिंक कलरचे केस आहेत मला बॉक्स खोलायचं हे माझ्या पोर्शनची आजी करून का दिलं आजीने तुला मला काय माहित माझा पाणी पप्पी घेतली का काय असं तू आणाचीच डॉल सांगितलेली ना घालू शकते आणि तिचा तो हा पण आहे तो असतो तो कोंडो ओला ओला पण आहे आता नको उघडू बेटा हा ओवी कसं वाटलं तुला आजीचं गेम मस्त थँक्यू आजी. The next day. काल रात्री माझ्या मित्रांनी मैत्रिणींनी फोन केले आणि असे मला फोटो काढून पाठवले माहिती कशाचे ओवीचे होर्डिंग लावलेले आहेत पालघरला स्टेशनला आणि 4 रस्त्याला. सो आता मी ओवीला घेऊन जाते आणि दाखवते. तर आम्हालाही माहिती नव्हतं जेव्हा मी ते फोटो पाहिले तेव्हा मला कळलं आणि मी मग त्यांना विचारलं की खालती लिहिलं असेल ना कुणी लावले ते म्हणाले की नाही खालती असं काही लिहिलं नाही का आम्ही बघितलं नाही. म्हटलं ठीक आहे आता मग ओवीला म्हटलं जाऊन दाखवून आणते नक्की बघूया आपण नक्की कुणी लावलेत ते. ओवी तर बघ तुझ्या तिकडे होल्डिंग लावले किती छान किती गोड दिसते ना तू ओवीचा फॅन क्लब छान आहे ना. वडापाव म्हटलं ना का बस ओवी वेडी वेडी होते वडापाव साठी. बाबा वडापाव आणा नक्की
काय आणू सोनू? वडा पाव। वडा पाव का? नको वडा पाव नको आणू, फक्त तिला वडा आण घरी खायला। एक वडा आणतो नुसता। हा काय आणू? मी ना आता पण खायले। नो आणि आता खायला नो। हा दे नवली प्लीज। मी डन झाले तुझी। तिला का वडा पाव? हा बघू, मला पण देणे एक घास। या हे वडापाव लवर आणि हिला वडापाव खायला शिकवला हिच्या बाबांनी। तेव्हापासून उभीला वडापाव खूप जास्त आवडतो। वडापाव साठी उभी कधीच नाही असं बोलत नाही। उभी एकच दे ना मला। दे ना ए दे ना ग ए दे ना रे दे ना रे। हा आपण आईस्क्रीम खाऊया, हिला खाऊ दे वडापाव। काय आजचा दुसरा दिवस आहे आणि आता मी तुम्ही पाहताय की सगळेजण एकत्र बसलेलो आहोत, कारण आज आम्ही ओवीचे सगळे गिफ्ट आहेत ना ते ओपन करून पाहणार आहोत कशात काय आहे ते। मला तर माहित आहे, आणखी पॅकिंग करताना मी पण होते ना ओवी, आणि काही गिफ्ट ओवीला आलेले आहे सगळ्यांनी दिले ना ओवी, तर त्याचा ते तर सरप्राईज आहे, उघडल्यावर दिसणार आहे तुला। आम्ही खरं तर असं ठरवलं होतं की गिफ्ट घेणार नाही आणि आम्ही आमंत्रण करतानाही आम्ही सांगितलं होतं की गिफ्ट आणू नका, पण तरीही काही जणांनी गिफ्ट आणलेले आहेत, कारण की आता त्यांना ओवी एवढी आवडते मग काय करणार, आता नाही बोलू शकत नाही। आणि त्यांनी सगळं सांगितलं ते गिफ्ट तुमच्यासाठी नाही आहे, तुम्ही नाही बोलायला, ओवीसाठी आहे आणि ओवी तर गिफ्टला नाही बोलणारच नाही। आणि हे बघा, मुंबईवरून प्रशांत करुळकर सरांनी ओवीसाठी केक पाठवलेला आहे। थँक्यू सो मच सर, तुम्ही येऊ शकला नाहीत पण तुम्ही ओवीसाठी केक पाठवलेला आहे। थँक्यू, आणि पुढच्या वेळेस तुम्ही स्वतः यायचा केक घेऊन, आणि तेव्हा पिंक कलरचा केक आणायचा, ब्लॅक नाही आणि ब्राऊन पण नाही। आता केक कापूया बघू। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर ओवी, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू। आणि आता वेळ आली आहे ओवीच्या बर्थडेचे गिफ्ट उघडण्याची। हे माझ्या फ्रेंड महकने दिलंय, हे माझ्या फ्रेंड विऊने दिलंय, हे गिफ्ट माझ्या बोर्साच्या आजीने दिली। बरोबर गिफ्ट आहे, मी बोर्साच्या आजीकडून आणायच मागितलेली। आणि हे निवेदिता मावशीने गिफ्ट दिले मला, बार्बीची डॉल। हे गिफ्ट माझ्या बाबांनी दिलंय, कधी पण मी माझ्या बाबांचं गिफ्ट पहिलेच खोलणार। मी आज तुम्हाला एक जादूकण दाखवणार, मी फक्त आब्राकदाब्रा बोलणार आणि गिफ्ट स्वतः खोलणार, फक्त त्याच्यावरचा बॉक्स करायचा आब्राकदाब्रा गिरी गिरी बो। आता याला पण इथे लावून बघूया। ही सँड आहे आणि मोद आहे, आता मी नंतर माझ्या चॅनलवर ठेवून दाखवेन। मला आता थोड्या वर्षात खेळायचं, मला बघायचं असेल ना माझं खेळ, तर ओवी एन मम्मा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मी फक्त बोलते तुमच्यासाठी, पण बघते सगळ्या बाकीच्या गिफ्टकडे असं। आणि तुम्हाला जर ओवी एन मम्माचं बघायचं असेल ना गेम, बाकीचं लक्ष तिचं गिफ्टकडे आणि बोलते कॅमेऱ्यासाठी, लक्ष सगळ्या गिफ्टकडे ओवीचं। आता मी नेक्स्ट होणार आहे। हे माझे लाटका काका, शरद काका आणि माऊ। दिस फॉर ओवी गिफ्ट। हे काय? कलर बघू दे की याच्यात कोणते कोणते आहे। हा एक हाऊस, हे लहान मुलांचे बुक्स आणले, छान कलर करते। हा ना, असे तू बघून बघून छान कलर कर, सेम टू सेम। मला अजून इंटो पॉन्टी कलर दिले। बर, इंटो पॉन्टी कलर करा। आता ठेवूया आपण हे कलरच। आता नेक्स्ट हे दिले गार्गी दीदी आणि सिद्धांत दादाने। आता खोलूया। ह्याच्या बाहेर नंबर लिहिले, त्याच्या मित्र करायचं पूर्ण। हा नंबर जॉईन जॉईन। आणि हे बघ, हे असं बघायचंय, इथे बघायचं असं आपण करूया, आपण नंतर करू। ठीक आहे, चिरंज दादा आणि गार्गी दीदी थँक यू। नेक्स्ट 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 हे माझ्या मम्माने घेतलंय आता, आणि हे माझं खोलून पण झालंय आणि मम्माला कळू नये म्हणून मी परत ते असं हे बघा, हे असं जॉईन करून ठेवून दिलं मागे लागून कोणाच्या तरी, है ना। तलवार आहे वाटतं, तलवार आहे बघून तर झालंय अर्धा तरी, तलवार आहे। हे
ही माझ्या कामाची गोष्ट दिली पण ही माझ्या कामाची गोष्ट दिली पप्पी हाऊस पप्पी हाऊस आता बटन दाब एक नंबर जुबी दीदी आणि यश जश 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 दादा आणि हे तुला हे पण आलं फ्रोझनचा फ्रोझनचा कप पाठीला खाज हा बस आवडला थँक्यू दीदी आणि दादा मला सफाती पासून पाहिजे होता युवा दीदी आणि साई शेट फॉर ओवी एक मिनिट फॉर ओवी एक मिनिट याच्या काही लिहिलंय आपण वाचतो तुला अरे वा ग्रीटिंग कार्ड मस्त ग्रीटिंग कार्ड बनलंय रे याने ऑन युअर बर्थडे आय विश दॅट द अलमाइटी ब्लेसेस यू विथ गुड लक हॅपीनेस लव गुड हेल्थ अँड सक्सेस इन व्हेरी वॉक ऑफ युअर लाईफ You truly deserve it. Wish you a very happy birthday, Obi. Thank you. Color. कोण सा कलर? एक नंबर. सगळ्यांनी कलर सगळे दिवसभर कलरिंग करत बसतेस ना. हे कोणी दिलंय? नाव नाही दिलंय. हे कोणी दिलं माहित नाही. नाव लिहिलं मिळत नाही. तर आम्ही खोलतो याला. पण केलं तर मला कळेल कोणी दिलंय ते. हे अरे वा. हे वा वा. हे मम्माने घेतलं हे पण कलर आहेत बेटा युनिकॉर्नचे कलर आहेत तुला युनिकॉर्न कलर हवे होते ना म्हणून युनिकॉर्नचेच कलर आणले ते हे बघ आणि ह्याला असं ना टोपन पण आहे हे बघ म्हणजे असे कलर वापरायचे आणि परत पॅक करून ठेवून द्यायचं असं हे मम्माकडनं आहे हे गिफ्ट प्रांजल दीदी आणि दीदीने दिले Happy birthday to you. Happy birthday. Hey, play one. Check कर काय? हा प्ले आहे ओबी. हे आहे इराणियन पिस्ता रोस्टेड अँड सॉल्टेड. हे घे. आणि हे बघा ओबीने किती जमा केली. ओबीची आवडती मिल्की बार. हे पण तिला माहिती आहे ना. आणि ओबीची आवडती हर्षेची रास्पबेरी अँड गोची. फॉर दिस मला नाही माहिती. आमच्या वगैरे नव्हतं असं काय. आपण खाऊन बघूया आणि मग सांगतो तुम्हाला. अजून काय दाखवते? हे आहेत कॅलिफोर्निया वॉलनट कर्नल्स आणि पुढचं आहे कॅडबरी सेलिब्रेशन्स. हे वेगवेगळ्या फ्लेवरचे असतात. हे बघ ह्याच्यामध्ये काजू बदाम आणि मनुका असे मिक्स चॉकलेट असतात. हे बघ टाकू तुला ओपन करून एक मी दाखव. आणि आमच्या वेळेला जर असा रिकामा डबा मिळाला असता ना तर आम्ही कंपोस्ट पेटी म्हणून वापर केला असता. आजच्या मुलांना काय कळेल? थोडा मोठा आहे पण चांगला आहे. चांगला आहे. किंवा तुला माहिती असेल याला आपण इथे होल पाडून असे चाकाकडे चाक आणि याची गाडी घ्यायची गाडी आणि गाडी घेऊन फिरायची पहिला अशी काठी बांधून. आताच्या पुरांना काय आता आणि ह्याला असा बेंड घ्यायचं म्हणजे रिक्षा झाला रिक्षा बसा असा बेंड कुठं काय झाला रिक्षा डंपर तयार झाला त्यांना काय करेल बसते. आणि काय तू काय कर आई? त्याच्यात मच्छी ठेवू. मच्छी ठेवू. रुपाली वहिनी आईला दिलं हा बघा दाखव एक अजून मी पण खातो ना. ओईम ओईम खाला हा. ब्रश केस आहेत का? बेबी कोम आहे. युनिकॉर्न दाखव तुला एक मिनिट. मम्मा आणि बाबाने तुला भरपूर गिफ्ट आणलं उघडत राह. तू थकशील पण गिफ्ट नाही समजणार. आणि ही कशी ते बघ जशी माझ्या फोन मध्ये खेळायची ना. हे बघ पाणी खाली पडतंय आणि हे बघ असं पाणी जमा होतं. ती माझ्या फोन मध्ये घ्यायची असं फोनचं माझ्या कव्हर होतं. मग ती असं पाणी जमा करायची आणि परत अशी फिरवायची परत असं पाणी जमा होत.
बघ बघ बरं अंगावरती पाणी पडते का बघ हळू हा हळू हळू हा हळू हळू हा पटकन पाणी सांडेल बघा हळू सुगंधाचं पटकन अंगावरती पाणी सांडेल ए सांडलं आवडली कंपोस्ट बघितली ना मी जेव्हा तेव्हा मला ही खूप आवडली आणि मी म्हटलं की नाही ही कंपोस्ट तर कन्फर्म मूवीला खूप जास्त आवडेल नेक्स्ट आवडली ना तुला खूप आवडली अशी डॉल कधी बाबू माझ्यासाठी थँक्यू बाबा एक मिनिट कुणी घेतलीये कुणी सांगितलं हे बघ हे बघ हे बघ मरमेड मम्माने आणली बाबांनी नाही पण पैसे तर बाबांनीच दिले ना पण चॉईस तर मम्माने केलाय ना आता नंतर उघड नेक्स्ट 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 काय हे काय केलं मग असे असं असं काय केलं झालेली ना चटई मग तू कुठे खेळायला फिरायला गेलीस ना समुद्र किनारी काही चटई घेऊन जायची खायचे हे बघा अशी चटई आणली मोठी आहे आणि समुद्रावरती नेलं की मस्त अशी ठेवून त्याच्यावरती ओवी बसून खेळत बसेल है ना ओवी आता ओवी बाहेर पिकनिकला जाणार आहे ना नाही का नेक्स्ट पहिलं गिफ्ट असिस्टंट कशा कशाला खोलायला आणि खाजवायला ही ऍक्टिव्हिटी आहे ड्रीम कॅचर ते आपण एकत्र बनवूया आणि मग सगळ्यांना दाखवूया नंतर नेक्स्ट ही शंखांची ऍक्टिव्हिटी आपण बनवायची आहे नंतर आणखीन एक ऍक्टिव्हिटी आता हे फोटो फ्रेम बनवायची अशी हा तू आणि देवांग दादा कोण येते बरोबर फुला आवडली थँक्यू दादा दीदी खूप मला मॅनी बॅग हे कोणी दिले हे बाबांकडनं बाबांकडे म्हणजे त्याला पण आपलं डॉक्टर काय झालं फिक्स आपण ऍस्ट्रॉनॉट ना डॉक्टर पायलट नक्की बनला काय तू तुझ्या फ्रेंड्सला नंतर दाखव हा तुझ्या चॅनल वरती आपण दाखवूया त्याच्यात काय काय आहे ते सगळं पार्लर स्टॉप 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 पार्लर स्टॉप अरे वा हे कोणा कोणा गिफ्ट आहे हे बाबांकडून गिफ्ट ना ठीक आहे सगळं बाबांचं मम्मा दिलं का वा ही माझ्या कामाची गोष्ट आहे ह्याच्या मी पण बसणार हा स्विमिंग पूल आहे खोल नको आता खोल नको मी बघा एवढा मोठा आहे आणि एवढा उंच आहे असा हे बघा याच्यात साईज लिहिली आहे उत्तम साईज दाखवूया आपण आणि आपण पडघ्याला जाऊ ना तेव्हा याचा वापर करूया 1.83 meter × 38 cm म्हणजे 6 by 1.3 आहे 6 फुटाचा आहे छोटी वस्तू मम्मा दिली का मोठी वस्तू मम्मा बाबा दिली नव्हतं ना म्हणूनच घेतो तुला बीच आणि त्याच्यामध्ये बघ सगळे मोड आहेत हे बघ हे सगळे मोड आहेत प्लास्टिक पण नाही चांगल्यातलं प्लास्टिक मस्त आहे एकदम असं रबर आहे म्हणजे तुझ्या हाताला मऊ लागेल असं प्लास्टिक आहे ते हे कोणा कोणा आहे बाबा मोठी वस्तू बाबा देते ना आवडते आणि चाचू बंद कर डोळे बंद कर डोळे बंद कर हे कुणाकडनं आहे सांग मम्माकडनं टेडी पण तू कोणता टेडी आहे हे मस्त आहे का हे मम्माकडून हे मम्माकडून छोट मम्माकडून मोठ बाबाकडून आणून देईन तिला कसं टाकून तो पण खोल ना हे असं काम
हे मम्मा साठीच आहे. हे हिच्या साठी नाही आहे. मम्माचं चुकून गिफ्ट पॅक झालं. फॅन आहे काम करताना असं हवा खायला. डेमो दाखवतो पहिला मला सगळ्यांना. नेक्स्ट नेक्स्ट हा झालं झालं हे झालं. ते चार्जिंगचं आहे. हा वा चायनीज बनवतो का मला खूप थोडं स्पीड वाढवत थांब. जे किचन मध्ये असतं ना त्यांच्यासाठी आहे. आता मी चायनीज कोण बनवतो आणि खाता पण कामा चायनीज. बघ बघ काय आहे हे बघ 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 कसं आहे. नेक्स्ट काय तो वी छोटा सा बाबू. तुला बाबू लागतो ना खेळताना बाबू हवा असतो म्हणून छोटे बाबू आहे. आणि मी कोण आहे चेस कर. नेक्स्ट ए नेक्स्ट प्लीज येलो ए हॅटबॅग ठेवून दे माझ्या. हॅलो हे गिफ्ट दिलंय मम्माने. एवढं मोठं हे गिफ्ट मम्मा आणि बाबांकडनं आहे. उभी डोळे बंद कर. उभी डोळे बंद कर. थांब थांब थांब. सरप्राईज आहे सरप्राईज आहे. नाही हे खोलता नाही येणार. आपल्याला हे सगळं जॉईन करावं लागेल. या ह्याचा आपण स्पेशल व्हिडिओ बनवायचा आणि सगळ्यांना दाखवायचा आणि मग तू दिवसभर त्याच्यावर खेळत बस. ओके ध्रुवीला बोलव मग आपण बनवूया. ओके हे बघ ह्याच्यामध्ये खूप काय काय आहे. हे बघा ओरिजिनल मिरर दिलेला आहे आणि म्युझिक आहे याच्यामध्ये. हा जो सेट आहे याच्यामध्ये म्युझिक दिलेली आहे आणि काही ऑर्नामेंट्स आहे घालण्यासाठी दिलेले आहेत असं आहे. आता ह्याचा व्हिडिओ जो आहे तो ओवीच्या चॅनलवरती येईल. ओवी अँड मम्मा या चॅनलवरती. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. हे माझ्या बाबाने लिहिलंय तिकडे लिहिलंय. हा एवढ्या शायनिंग मध्ये वाचते लिहिलंय तिकडे. सगळे गिफ्ट उघडून झाले आणि एक गिफ्ट राहून गेलं होतं. तर हे आहे इस्मी रॉड्रिक्स यांनी पाठवलेलं आहे गोव्यावरून ओवी साठी बर्थडे गिफ्ट. आता ओवी उघडी आहे आणि थँक्यू सो मच. उघडण्याच्या आधीच मी तुम्हाला सांगते चला उघडूया. थांब बेटा काय बोलली केस कापले बाबांनी. येलो हे खोलो. हे बघ तू ओवी फ्रॉम इस्मी रॉड्रिक्स फ्रॉम गोवा. अरे वाजन ची. अरे वा आता हे उघड ना. हे एक अजून आहे रपुंझलचं किचन सेट आहे आणि मधवीचा पण आणि बेलचा पण. अरे वा सगळ्या जणी एकाच किचन मध्ये काम करतात. ही आहे बेल ही आहे रपुंझल ही आहे मधवी. थँक्यू तुमचं गिफ्ट मला खूप खूप आवडलं. थँक्यू सो मच. तुम्ही खूप सुंदर गिफ्ट पाठवलंय ओवी साठी. ओवी साठी ध्रुवीच्या मम्माने डोनट पाठवलेला आहे. ओवी कसा वाटलं डोनट. मस्त. माझे फ्रेंड ध्रुवीच्या मम्मा पाठवलाय. कोणी पाठवलाय. ध्रुवीच्या मम्माने. थँक्यू. तू पण घरात डोनट बनवायचीस ना आपल्या. वापस नाही वापस मत गाडीचे. सगळ्या वापस. आणि तुम्ही जे पाहिलेत आता गिफ्ट याशिवाय प्रतीकने दिले होते 1-1 ग्रामचे 5 कॉइन आणि सायकल. सायकल नाही इम्पोर्टेड सायकल. इम्पोर्टेड त्याने मागवली. आणि हा पाळणा आईने दिलाय ओवीसाठी. ओवीसाठी दिलाय पण त्याचा वापर मी कल्याणी प्रतीक ओवीचे बाबा आम्ही सगळेच करत असतो. स्टाफ पडून बसतो. मग तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर अजून लाईक करा. व्हिडिओ तुम्ही लाईक का नाही करत करा ना यार. आणि सगळ्यांबरोबर शेअर करा. अँड ऑलवेज कीप स्माइलिंग अँड बाय बाय.